ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर बोंडअळीचं संकट कोसळलेलं आहे, शेतकरी मोठ्या चिंतेत आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे आपल्या सोबत आहेत। गोविंद सर, आपण बघतोय वारंवार आता होताना दिसतंय कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अशा प्रकारे संकट येताना दिसतंय, आता बोंडअळीचं एक नवीन संकट शेतकऱ्यांवर वारंवार येताना दिसतंय, यावर्षी पुन्हा एकदा बोंडअळीचं संकट कोसळलेलं आहे, काय सांगाल, याची कारणं काय आहेत प्रमुख बोंडअळी येण्यामागची? बोंडअळी येण्याचे कारण म्हणजे काय आहे की एक तर मागच्या वर्षी जो लोकांनी जो कापूस जो ओलिताचा कापूस घेतला, वास्तविक पाहता कापसाची जी कालावधी आहे डिसेंबर जानेवारी नंतर कापसाचं पीक घेऊ नये आणि जानेवारी नंतर जर कापसाचं पीक घेतलं त्या जानेवारी नंतरच्या कापसाच्या याच्यामध्ये जमिनीमध्ये त्या पिंग बोल वर्मचे जे काही त्याच्या जनरेशन तयार होते त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षी ते पिंग बोल वर्मचं एक संकट आढळते। त्याकरता आपल्याला माहित असेल आपण 2-3 वर्षापूर्वी जे पिंग बोल वर्मचं संकट आलं होतं तर गव्हर्नमेंटनी बॅन केलं होतं की जानेवारी नंतर कोणीही कापूस शेतात ठेवू नये, जानेवारी नंतर कापूस तो पूर्ण काढून घ्यावा आणि त्यानंतर तो कापूस शेतात न ठेवता तो सॉरी कापसाचं पीक शेतात ठेवू नये। परंतु ते काय झालं मागच्या वर्षी पुन्हा अजून तोच प्रॉब्लेम आला, त्यामुळे यावर्षी जे सुरुवातीला वास्तविक पाहता 145 दिवसानंतर जे पिंक बोलवणचे जे म्हणजे माहिती पडते त्यामध्ये जे याच्यामध्ये जे एक ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट सुद्धा याच्यामध्ये एक सुरुवातीला काळजी घेतली, परंतु ते एवढं काही असं शेतकऱ्यांनी सुद्धा त्याची अशी एक म्हणजे एक जे काही काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी काळजी घेतलेली नाही। जसं 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी खूप काळजी घेतली होती पिंक बोन, ज्या अगोदरच्या वर्षी पिंक बोन आलं होतं त्या दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांनी खूप काळजी घेतली, मागील 2 वर्षामध्ये हे शेतकऱ्यांनी हे पिंक बोनचं संकट येईल असं वाटलं नव्हतं त्यांना आणि त्यांनी जे पीक घेतलेलं आहे लॉंग ड्युरेशनचं मागच्या वर्षी मार्च एप्रिल पर्यंत शेतात पिकं होते त्यामुळे सुद्धा एक हे पिंक बोनचं संकट आलेलं दिसतं यावर्षी। अगदी गोविंद सर, खरं शेतकऱ्यांनी कापूस लागवड करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारची जी संकट आहेत बोंडअळीची त्याचा सामना करावा लागणार नाही। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।